महाराष्ट्र न्यूज सदैव आपल्या सोबत। सांगली जिल्हा प्राथमिक शिक्षक सहबँक लिमिटेड सांगली पंचवार्षिक निवडणूक 2015-2020 याकरिता सांगली जिल्हा तरुण प्राथमिक शिक्षक मंडळाने माजी आमदार शिवाजीराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली एकूण 21 उमेदवार उभे केले। सर्व उमेदवार हे जाणकार असून त्यांचे शिक्षण क्षेत्रात कामगिरी चांगली असून हे सर्व उमेदवार सध्या कार्यरत असणाऱ्या सर्व संचालक यांनी बरेच घोटाळे केले असल्याचा दावा केलाय। यामध्ये अनधिकृत 35 कर्मचारी भरती केले असल्याचं उघडकीस आलंय। असे अनेक प्रकार घडत असल्याचे माजी आमदार शिवाजीराव पाटील यांनी गरजा महाराष्ट्रशी बोलताना हे आरोप केले। या सर्व घोटाळ्यांना पायबंद घालण्यासाठी आमच्या पॅनलला विजयी करा असे आवाहन केले। महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ ही 100 वर्षापूर्वीची संघटना आहे। त्या संघटनेचंच सांगली जिल्हा तरुण प्राथमिक शिक्षक मंडळ हे बँकेकरता पॅनेल आहे। 1966 सालापासून आम्ही हे पॅनेलच्या तर्फे निवडणूक लढवित आहोत। गेल्या 5 वर्षात थोरात गट आणि मिरजकर यांनी भ्रष्टाचाराची कमाल केलेली आहे, वारे माप उधळपट्टी केलेली आहे। मिरजकरांनी आपला मुलगा बँकेत कामावर नसताना त्याला 18 लाख रुपये पगार दिलेला आहे। 35 कर्मचारी यांनी नेमून घेतले गरज नसताना, ते आम्ही नेमणूक करणाऱ्याकडून त्याचा सारा पैसा वसूल करणार आहे। अंगणकावर, छपाईवर वारेमाप उधळपट्टी करून शिक्षकांची शिक्षक बँकेतून लुटमार केलेली आहे। सभासदांची सभासदांना कमीत कमी डिव्हिडंड देऊन त्यांना जास्तीत जास्त व्याजदर द्यायला भाग पाडलेला आहे। यांनी या बँकेमध्ये कर्मचाऱ्यांना 94 लाख रुपये बोनस देऊन पैशाची उधळपट्टी केलेली आहे। हा पैसा यांच्याकडून आम्ही वसूल केल्याशिवाय सत्ता आम्हाला मिळाल्यास आम्ही वसूल करणार, कायदेशीर मार्गाने वसूल करणार। आज आमची सभासद संख्या 6000 आसपास आहे। 21 उमेदवार आम्ही उभा केलेले आहेत, त्या 3 महिला आहेत, 18 पुरुष आहेत। अत्यंत चारित्र्यवान, सुस्वभावी, कर्तव्यगार, हुशार असे आम्ही उमेदवार उभा केलेले आहेत। आमची खात्री आहे आमचं पॅनेल 100% निवडून येणार आणि आम्ही विजय निश्चित करणार। सर्व सभासदांना मी नम्रतेचं आवाहन करतो की आमच्या जाहीरनाम्यावर विचार करा आणि पूर्ण विचार करून आमच्या तरुण मंडळाच्या जीप या चित्रावर तुम्ही फुली मारून आम्हाला बहुमताने निवडून द्या अशी आग्रहाची विनंती करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। जिल्हा प्रतिनिधी अरुण मोडकसा, ब्युरो रिपोर्ट, सांगली। गरजा महाराष्ट्र न्यूज सदैव आपल्या सोबत।